शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राचा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे हवामान विभागाने पुढील चार आठवड्याचा अंदाज जाहीर केला असून या अंदाजानुसार सहा ऑगस्ट ते बारा ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार असून पावसाचा खंड कायम राहणार आहे मात्र तेरा ऑगस्टपासून पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभरात दमदार पावसाला सुरुवात होणार असून तेरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे तेरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट दरम्यान कोकण किनारपट्टीमध्ये सरासरीपेक्षा खूप जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून जो उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव अमरावती हा भाग आहे या भागामध्ये सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे मात्र त्यानंतरच्या आठवड्यामध्ये म्हणजेच वीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा दमदार असा पाऊस होणार आहे आणि सत्तावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यानसुद्धा संपूर्ण राज्यभरात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे